कोयना नदीवर गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत चतुर्बेट पूल वाहून गेला होता. त्यानंतर नागरिकांच्या दळणवळण सोयीसाठी बांधकाम विभागाकडून पर्यायी भराव पाईप टाकून छोटा पूल तयार करण्यात आला होता, मात्र तो देखील मोठ्या पावसाने वाहून गेला. आता कोयना नदीवर पूर आल्याने चतुर्बेट गाव व या परिसरातील दोन्ही काठांवरील गावातील नागरिकांना दळणवळण करता यावे यासाठी छोटा लोखंडी पूल बनवण्यात आला होता. तो साखो पूल देखील आता पाण्याखाली गेल्याने या दोन्ही गाठांवरील गावांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणात पुराची दाहकता वाढल्याने या विभागामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. दरम्यान या परिसरात गेल्या वर्षी 24 जुलै रोजी मोठी अतिवृष्टी होऊन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक रस्ते पूल जमीन वाहून गेल्या होत्या. या विभागात गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना नदीला भयंकर पूर परिस्थिती आल्याने चतुर्बेट गावाला जोडणारा लोखंडी साधा साखो पूल देखील आता पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या विभागात व गावाला जाणाऱ्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे, तो देखील आता पूल पाण्याखाली असल्याने आणखीनच उंच पूल बांधण्याची गरज देखील निर्माण झाली आहे.